ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांना मंत्रीपदावर राहण्याचा कायदेशीर आणि नैतिक अधिकार राहत नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री तातडीने याबाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अन्यथा भाजपाला आंदोलन करावे लागेल अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे। ईडीने आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर दोन्ही अधिकार नाही। मी आपल्या माध्यमातून ही मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही खूप मोठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसारख्या परखड नेतृत्वाची परंपरा असणारे आहेत, ते तातडीने हा निर्णय करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। अन्यथा भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल। प्रत्येक गोष्ट हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही। अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या वेळेला हेच झालं आणि त्यामुळे पहिली मागणी मीही करतो।